लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। औंढा शहरामध्ये 2 दिवसापासून मुलं पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याचे काही पोस्ट सोशल मीडियावर व फेसबुकवर व्हायरल झाल्यात। त्यानंतर शहरातील पालक थोडे विचलित झाले आणि पोलीस स्टेशनला विचारणा करू लागलेत। कुठल्याही प्रकारची घटना औंढा नागनाथ शहरातील लहुजीनगर भागात घडली नाही। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच सोशल मीडियावर मुलं पळवून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे, यापुढे या संदर्भातील पोस्ट कुणीही व्हायरल करू नये, असे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी हिंगोली लोकप्रश्न यूट्यूब न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले। जे औंढा गावामध्ये जी बातमी व्हायरल होत आहे किंवा औंढा ग्रुपवर होत आहे की लहान मुलाचा पाठला करून मुलं पळवून येत आहेत वगैरे, तसा काही प्रकार झाला नाही। अण्णाभाऊ साठेनगरात आम्ही स्वतः गेलो होतो, कोणीतरी असं सांगितलं की एक इसम येतो वगैरे, पण आम्ही स्वतः शहाणीशा गेलो। तरी त्यांना आम्ही सांगितले लोकांना की जर असा इसम आला किंवा काही असं तर पोलीस स्टेशनला कळवा, परंतु आमच्या निदर्शन झालं नाही आहे। तरी सर्व आमची विनंती आहे की याच्यातून तरी कमीत कमी लोकांनी सावध राहावं की मुलं नेऊ नाही किंवा मुलाची स्वतः काळजी घ्यावी, परंतु असा कोणताही प्रकार घडला नाही की मुलं नेण्याचा प्रयत्न केला किंवा मुलं घेऊन गेले आहे। तसं आम्ही सर्व सतर्क आहेत, पोलीस प्रशासन अधिकारी कर्मचारी, तसा कोणताही प्रकार घडला नाही। लोकांनी सुद्धा याच्यावर विश्वास ठेवू नका अफवावर की मुलं घेऊन जात आहेत, तसं काही नाही आहे। जी बातमी कोणी दिली असत त्यांनी सुद्धा कृपया अशा चुकीच्या बातम्या फॉरवर्ड करू नका, आमची विनंती आहे। आणि अशी घटना घडली नाही आणि घडणार पण नाही एवढी आम्ही दक्षता घेतली आहे। ही सर्वांना विनंती आहे की आपापल्या पालकाची पाल्याची मुला मुलाची हे पूर्वीपासूनच काय घ्यायची आहे, त्याच्यामध्ये काही कमतरता कोणत्याही पालकांनी काही बोल देऊ नये, शाळेत जाताना येताना रस्त्यावर जाताना सर्व वगैरे। प्रतिनिधी दत्तात्रय शेंगुकर, औंढा नागनाथ। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।